तर आता पहा मी हे कपाट पूर्ण माझं ओपन केलेलं आहे आणि त्याच्यातून सगळे हे एवढा सगळा पसारा मी आता बाहेर बेडवर काढून घेतलेला आहे आणि सर्वात आधी तर मी काय केलं हा जो माझे सगळे जेवढे पण पेटीकोट जे आहेत ना त्याचे मी पटापट पटापट घरी करून घेतली तेवढ्यात सुपरफास्ट एकदम पटापट पटापट घड्या करून घेतल्या आणि ज्या ज्याचं काम आत्ता मला बेडवर नाही ते सगळं मी आतमध्ये ठेवून घेणार आहे जेणेकरून आपला बेड थोडासा कमी होईल पसारा कमी होईल या हिशोबाने बघा आता मी आतमध्ये दोन बॉक्स तीन बॉक्स जसं की एक साडी सिल्कची साडीचं एक बॉक्स आहे आणि एक वर्कच्या साडीचं बॉक्स आहे ते खूप वजनदार बॉ बॉक्स आहेत ना ते मी आतमध्ये बघा इथे कोपऱ्यात ठेवून घेतलं आहे आधी कपाटातले सगळे कपडे काढून घेतले मस्तपैकी छान पुसून घेतलं कपाट आतहून आणि हे बॉक्स बघा तीन मी इथे लावलेले आहेत सगळ्यात दोन खाली आहेत ना त्याच्यामध्ये मी साड्या ठेवलेल्या आहेत वरचं जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी वर्क जे कपवाले ब्लाऊज आहेत ना ते मी इथे ठेवलेले आहेत वरच्या हां थर्डवाल्या आणि त्याच्यावर ते पेटीकोट ठेवून दिले आता तो जरा पसार आपला बेडवरचा कमी झाला आता बघा हा एवढा सगळा पसारा मला लावायचा आहे मी ही व्हिडिओ परत कालची बनवली होती आता आपलं एवढंच काम नाही आहे की फक्त कपाट लावणं वगैरे घरातले बाकीची पण कामं असतात आता मी घरातले सगळं जे काही काम होतं भांडी घासून वगैरे लावून टाकली आणि आता मी स्वयंपाक करायला घेतला माझ्या मुलीने काल एक गोंधळ घातला होता तो म्हणजे तिने एक खिचडी केली मी तिला खिचडी घालायला सांगितली तर ती तिने बनवली पण ती काय मुलांनीच खाल्लीच नाही आणि मी मला जेवायचं नव्हतं रात्री तर ती खिचडी कोणच जेवलं नाही मग त्यांचा फेवरेट मी असा डिश त्यांना बनवून दिली की सोयाबीनची फोडणी करून आता काल मी तुम्हाला दाखवलं होतं की मी कपाट कशी आवरते तर सर्वात आधी तर मी काय करून घेतलं की हा जो हे दोन बॉक्स आणि हा बॉक्स मी आधी इथे ठेवून घेतला होता कारण की ते, हो ते बॉक्स काय उचलून आपल्याला आतमध्ये आपण सहज ठेवू शकतो पण पन... जर मी तो बेडवर काढून ठेवलं असतं ना तसंच राहून दिलं असतं तर उगाच पसरा पसारा दिसला असता आणि पसारा दिसला ना तर लगेच आपल्याला मग थोडासा कंटाळा येतो वाटतं की कधी होईल माझं एवढं काम म्हणून मी आधी काय करते जे म्हणजे व्यवस्थित ठेवलेलंच आहे ना ह्याच्या आतमध्ये ब्लाउज ठेवलेले आहेत याच्यामध्ये एक साडी आहे त्याच्यामध्ये पण साडी आहे तर मी सुरुवातीला काय झालं माझ्याकडे हे बॉक्सेस होते आणि माझ्याकडे चांगल्या साड्या होत्या खूप म्हणजे चांगल्या म्हणजे वर्कवाल्या आणि किंवा सिल्कच्या साड्या आहेत ना त्या मी आधीच याच्यामध्ये ठेवून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी हे असे हे साडीचे कवर आहेत ना हे मागवले तर हे आणि स्वस्त पण आहेत काय महाग नाहीयेत ते दोनशे रुपयाचे तीन बॉक्स आहेत तीन आ, कवर आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर साड्या बसतात आता काल तुम्ही बघितलं की तुम्ही आता मी सुरुवातीला परत तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे बघा मी इकडे जे माझ्या एवढ्या पसरलेल्या साड्या होत्या त्यातल्या बऱ्याचशा उपयोगाच्या नव्हत्या पण काय मी साडी नेसत नसल्यामुळे सगळ्या साड्या अशाच इथे कोंबून कोंबून ठेवल्या होत्या आणि मी काय साडी वापरतच नसल्यामुळे त्यात खूप अशा वाटत होत्या की भरपूर साड्या आहेत पण तशा बघायला गेल्या तर साड्या त्याच्यातल्या सगळ्या निरुपयोगीच साड्या होत्या आणि सगळ्यात चांगल्या साड्या ज्या आहेत त्या बॉक्समध्ये आहेत आता बघा मी मग पटापट त्या जी कॅटेगरी करून घेतली की मला कुठल्या साड्या नको आहेत आता त्यातल्या बऱ्याचशा ना ह्या कॉटनच्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला सगळ्या साड्या माझ्या दाखवणार आहे ह्या साड्या सुद्धा माझ्या चांगल्या साड्या आहेत आणि या सगळ्यात चांगल्या साड्या आहेत आणि ह्या कॉटनच्या साड्या पण आहेत त्या सुद्धा चांगल्या आहेत पण ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या सगळ्या खूप जुन्या म्हणजे खूप वीस बावीस वर्ष जुन्या साड्या आहेत ह्या साड्या आणि ह्या साड्या मग आता काही त्या उपयोगाच्या सुद्धा नाही आहेत आणि जर का मी घरात जर साडी नेसत सा असते तर पुरा ते दिसते का जर का मी नेसत असते तर मी ते वापरून टाकल्या असत्या पण पण त्या मला हव्या पण असायलाच हव्यात कारण की त्याचं जर का मला मी कपडे शिवते मग असं वाटतं आपल्याला की अरे आपण याचं काहीतरी शिवू शकतो म्हणून मी हे डोळ्यासमोर असावेत म्हणून मी तसे ठेवून दिलेले आहेत आणि ह्या ज्या कॉटनच्या साड्या आहेत ना मी हे सगळं माझं जे कलेक्शन आहे ना साड्यांचं सा, ते सगळं मी दाखवणार आहे तुम्हाला पण आता माझ्यामध्ये अजिबात ताकद नव्हती हे कपाट लावता लावता आणि मग त्या सगळ्या साड्या मला तुम्हाला ओपन करून दाखव दाखवाव्या लागल्या असत्या मग मी विचार केला नको आता दाखवायला नको नाही तर तो पसारच संपणार नाही म्हणून मी तो नंतर व्हिडिओ बनवेल तर ह्या माझ्या ज्या साड्या आहेत त्या तर बघा आपल्याकडे जर का असं बॉक्स असतील ना तर त्याच्यामध्ये भरपूर साड्या बसतात तर ते आता वर्कच्या ज्या साड्या असतात ना आपल्या त्या बसतात याच्यामध्ये तरी पण सात आठ साड्या नक्कीच बसल्यास निदान सहा तरी साड्या याच्यामध्ये बसलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा सिल्कच्या साड्या आहेत आता याच्यासाठी मला मी असे बाहुच आहेत ना परत मागवणार होते मी पहिल्यांदाच या मागवल्या आहेत तर ते चांगले आहेत की नाही ते मला माहीत नव्हतं तर मी विचार केला आधी आपण एकच मागून घेऊया जर चांगला असेल तर मग परत आणखीन मागवेल तर असं मला आणखीन गरज लागणारच आहे या दोन साड्या ठेवणं आणि ह्याच्यासाठी कारण की आपल्या महागड्या साड्यांसाठी हे असे बॉक्स काय बरोबर नाहीयेत आणि मी मुद्दामच याला कव्हर नाही लावलं कारण की जर का मी कवर लावला असतं ना तर त्याच्यामध्ये साड्याच बसल्या नसत्या सगळी जागा त्या कपड्याने किंवा म्हणजे आपण जर का टी शर्ट वगैरे त्यात मी टाकलं असतं ना तर त्या साड्या त्यात मावल्या नसत्या आणि व्यवस्थित बसल्या नसत्या मी हे सगळं तुम्हाला काढून दाखवते की मी कसे ठेवलेले आहेत ते पण आता नाही नंतर मी परत एकदा त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि मग तुम्हाला दाखवेल तर आता मी ठेवल्या नंतर तुम्हाला दाखवलाय तो सगळा पसारा काढला तेव्हा कुठे जीवात जीवाला माझ्या आणि मग आता मी व्हिडिओ बनवते तर बघा याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या नव्या कोऱ्या साड्या आहेत म्हणजे अगदी त्याच्या मी घड्या पण मोडलेल्या नाही आहेत कदाचित मी कोणाला तरी देण्यासाठी वगैरे आपण त्या वापरू शकतो तर ह्या साड्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत पण चांगल्या आहेत साड्या ह्या पण आणि ह्या माझ्या आहेत ज्या मी यूज करू शकते ज्या नेहमीच्या आणि कॉटनच्या आहेत पण चांगल्या साड्या आहेत ह्याचं सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे बनवून आणि बघा हे कवर एवढं छान आहे ना की मध्ये सगळ्या साड्या आपल्याला माहिती पडतं कोणती साडी याच्यामध्ये आहे आपल्याला कोणती साडी हवी आहे तर म्हणून मी असं ठेवलंय याचं पण तोंड असंच ठेवलंय हे सुद्धा इथे दिसतो मला ह्या माझ्या सगळ्या चांगल्या साड्या आहेत यातल्या माझ्या मुलीच्या साड्या आहेत आणि या मुलींना सुद्धा साड्या लागतात कॉलेजसाठी वगैरे तर त्या सुद्धा तुम्हाल उद्या, मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये ब्लाउज आहेत हे ब्लाउज वाले ब्लाउज आहेत ते सुद्धा मी दाखवणार आहे त्यात पण खूप सुंदर सुंदर ब्लाउज आहेत पण हे सगळं मी उद्या दाखवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर आता मी कसं ठेवलंय बघा हे बॉक्स इथे ठेवले जे उपयोगाच्या नसलेल्या साड्या मी इथे ठेवलेल्या आहेत आणि जे पर्कर आहेत ते माझ्याकडे जितके पण पर्कर आहेत ना ते मी मुद्दाम असे वेगळे ठेवलेले आहेत कारण की आपल्याला कोणती साडी कोणत्या साडीवर कोणता पर्कर घालायचा असेल तर मग आपण असं घालू शकतो घेऊ शकतो जो पाहिजे तो म्हणून मी तसा घेतलेला आहे आणि हा जो पर्कर आहे तो फिटिंगचा तो पर्कर असतो ना तो पेटीकोट आहे तो तो काही माझ्या उपयोगाचा नाही तो माझ्या मुलीचा आहे आणि असे माझ्याकडे जवळजवळ चार पाच आहेत पण ते दुसऱ्या कपाटात आहेत ते, ते शोधून मला काढायचे आणि मग ते पण मी इकडे ठेवेल म्हणजे शोधावे नाही लागणार आणि या ब्लाउज वर मी हा माझे जे नवे ड्रेस आहेत ना ते मी इथे ठेवलेले आहेत आणि हे असं मी व्यवस्थित रचलेलं आहे काल सुद्धा हे कपडे याच्यातच होते पण काल कसं दिसत होतं असं पसारा पसारा दिसत होता पण आता नाही या आ, हे जे कवर आहे ना हे खरंच युजफुल आहे खरंच घेण्यात म्हणजे भरपूर वर्ष टिकतात सुद्धा मी असं ऐकलंय टिकतात सुद्धा आणि बघा पसारा पण नाही आणि साड्या आता त्या हलणार सुद्धा नाहीत कॉटनच्या साड्या आहेत त्या हलत नाहीत आणि त्या व्यवस्थित बसतात म्हणून मी त्या युज करणाऱ्या साड्या तिथे ठेवल्यात पण काय होतंय आता हल्ली बऱ्याच वर्ष मला साड्या खूप नेसायला आवडतात पण काय करणार माझ्या वजनामुळे मी साडी नेसू शकत नाही बघावं तेव्हा जेव्हा पण मी ब्लाऊज शिवते तर ते मग परत परत टाईट होत राहतात आणि मग त्याच्यामुळे मी साडी नेसू शकत नाही आणि थोडे आणखीन पण इश्यू असल्यामुळे मी ते नेसू शकत नाही आहे साड्या म्हणजे डेली यूज नाही करू शकत आहे मी हल्ली तर बघूया कधी वजन कमी होईल तर मी नेसायला चालू करेन पण मला खूप आवडतात साड्या नेसायला पण ठीक आहे तुम्ही तुमचं वजन वाढून देऊ नका असं नाही आहे की मी माझं वजन वाढू दिलंय जेव्हापासून माझं वजन साठ के वर आलं ना तेव्हापासून मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करते तो प्रयत्न माझा फेल होतोय प्रत्येक वेळी वजन कमी होतं मग नंतर मी रिलॅक्स झाले की ते वजन परत वाढतं दुपटीने असं करत 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 आज माझं वजन खूप जास्त झालेलं आहे तर माझ्यासारखी चूक तुम्ही पण करू नका आणि लवकरात लवकर आपलं वजन जे कमी केलंय ते तिथेच थांबावं यासाठी प्रयत्न करायचा तसं मी पण खूप केला पण मी शेवटपर्यंत प्रयत्न करत नाही म्हणजे जरी माझं वजन कमी झालं तर त्याच्यानंतर मी ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि जे आपलं खाणं पिणं आहे आपलं डाईट आहे किंवा चालणं फिरणं आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपण फॅमिलीकडे लक्ष देता देताना स्वतःकडे लक्ष देतच नाही पण असं आपण करायला नाही पाहिजे पण ठीक आहे आता असं झालेलं आहे आता आता सुद्धा माझा प्रयत्न तोच चालू आहे वजन कमी करणं लोकांना काय जाते बोलायला वजन कमी कर तुझं वजन खूप वाढलंय त्यासाठी मी कोणाकडच्या घरी जा पण जात नाही नातेवाईकांकडे पण जात नाही आणि कुठेही जात नाही मी कारण आपल्याला माहित आहे ना आपलं वजन वाढलंय पण प्रत्येकाला हाच प्रॉब्लेम असतो आपल्याला बघून जेव्हा माझं साठ किलो वजन होतं ना तेव्हापासून मला सगळे बोलतात की बाप रे केवढं तुझं वजन वाढलंय जरा कमी कर कमी कर आता काय म्हणतील आणि आत्ता मला असं वाटतं की अरे मी तेव्हा जर कोणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असतं ना तर ते तेवढी वर्ष आहे जी इतकी माझं वजन वाढल्यापासून म्हणजे जवळ अठरा ते वीस वर्ष झालं असेल माझं वजन वाढून पण तितकं वर्ष माझं जगायचं राहून गेलं हे वजन कमी करण्याच्या नादामध्ये पण ते आपण एन्जॉय करायला पाहिजे होतं कारण आपल्या लाईफमध्ये असे पण प्रॉब्लेम्स खूप असतात पण ठीक आहे बरेच वर्ष मी साडी नेसू शकले छान छान साडी नेसू शकले मला छान छान ब्लाऊज शिवायला आणि घालायला आवडतात आणि खूप छान छान साड्या खरेदी करायला आणि नेसायलाही आवडतात आता जेव्हापासून मी साड्या वापरत नाहीये ना तेव्हापासून मी साडी खरेदी पण केलेली नाहीये आता ह्या जवळजवळ ना यातल्या बऱ्याचशा साड्या माझ्याकडे बघायला गेल्या ना तर साड्या अशा चांगल्या नाही आहेत थोड्या फारच आहेत मग ते आपण मी तुम्हाला दाखवेन पण एवढ्या काय माझ्याकडे साड्या नाहीत खरं म्हणायला गेलं तर ते सगळ्या जुन्या जुन्या साड्या वच्या वीस वीस वर्ष जुन्या इतक्या जुन्या साड्या आहेत आणि थोड्या फार ज्या काही चांगल्या साड्या आहेत ना त्याच आहेत आणि आता काय मी बरेच वर्षात मी माझ्या स्वतःसाठी खरेदी करत नाही आणि बरेच काय आहेत ते मी माझ्या मुलीसाठीच घेतलेले आहेत आणि चला बरं आहे तिला बघून मला असं वाटतं की चला मी नेसल्याचा आनंद मला मिळतो <laughs> चला मग आता छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका